नमस्कार, म्हणजे आम्ही रणोत्सवला आलो आहे आणि 2 तास ट्रेन लेट झाली आहे, पण इथे बुश स्टेशनच्या समोरच रणोत्सवचं रिसेप्शन आणि आल्याला इकडे लगेच चेक इन करतात, आपल्या नावाचे टॅग देतात आणि बॅगेज बसमध्ये घेऊन जातात. आणि आता आम्ही बसमधून ट्रान्सफर होणार आपल्या आपल्या टेंट्समध्ये. आम्ही चाललो टेंट सिटीला आणि इकडे तुम्ही बघा भुज स्टेशन इकडे आहे आणि भुज स्टेशनच्या एक्झॅक्ट समोरच रणोत्सवचं रिसेप्शन. आतमध्ये बसायला मस्त अरेंजमेंट आहे. तुम्ही तुमचं नाव अनाऊन्स होईपर्यंत तिकडे थांबू शकता. वेटिंग एरिया खूप चांगला आहे. आणि आता आम्ही चाललो आहे रण सिटी रणोत्सव करून आम्हाला मिळाला एक टेम्पल. सगळं असेंब्ली एरिया आहे आणि इकडे आता चेक इन करायचं आहे, तर आपले आय डी प्रूफ्स आणि वाउचर देऊन इकडे चेक इन होतं. चेक इन करून आम्ही बाहेर आलो आणि समोरच आम्हाला दिसलं ते क्लॉक टॉवर. या क्लॉक टॉवरच्या पुढे कुठलंही खाजगी वाहन या टेंट सिटीमध्ये पुढे जात नाही. इकडून सुरू होतात त्या सगळ्या इलेक्ट्रिक रिक्षा किंवा एक मोठी बग्गी, ज्याला गोल्फ फॅनसारखी एक बग्गी असते, त्याच्यात बसून तुम्हाला ट्रान्सफर केलं जातं. टेंट सिटीमध्ये सुमारे 450 टेंट्स आहेत जे वेगवेगळ्या क्लस्टर्समध्ये पसरलेले आहेत आणि या सगळ्या प्रत्येक क्लस्टरला त्यांनी नंबरिंग केलं आहे A to Z. आम्ही रिक्षामध्ये बसून आमच्या क्लस्टरपर्यंत पोचलो. तर असं मस्त टेंट आहे या तंबूमध्ये, मस्त AC आहे इकडे तयार व्हायला, स्टार्स आहे बॅक ठेवायला लागाय, बेड आहे. टेबल आहे, टी मेकर आहे. Yeah.
आणि इकडे वॉशरूम आहे. रण उत्सवच्या पहिल्या दिवशीच्या कार्यक्रमात चेक इन झाल्यानंतर संध्याकाळी सूर्यास्त बघायला आपल्याला बसद्वारे नेलं जातं. त्याच्यानंतर ही अशी उंटाला जोडलेली गाडी करून आपण व्हाईट डेझर्टमध्ये प्रवेश करतो आणि छान सूर्यास्ताचा आनंद घेतो. आम्ही आलो आहे आता व्हाईट रण ऑफ कच्छमध्ये. आता जिकडे बघाल तिकडे पूर्ण पांढरं रण पसरलेले, पूर्ण वाळवंट पसरलेले. अरबी समुद्रामधून समुद्राचं पाणी येऊन इकडे नैसर्गिकरित्या तयार झालेलं आहे. साधारण 7,500 स्क्वेअर किलोमीटरवर हा परिसर पसरलेला आहे पूर्ण. आणि समोर मस्त सूर्यास्त होतो आहे. पूर्ण दूरवर जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत पूर्ण पांढरशुभ्र रण. निसर्गाचा हा अतिशय अद्भुत आविष्कार. असं सांगतात की अरबी समुद्रामध्ये जेव्हा भरती येते मे जून महिन्या दरम्यान, तेव्हा समुद्राचं पाणी आतमध्ये येतं, ते संपूर्ण परिसरावर पसरतं आणि नंतर त्या पाण्याला परत जायला कुठला स्त्रोत उरत नाही. कारण इकडे साधारण असं बशीच्या आकाराचा भूभाग तयार झाला आहे. कारण इकडे जो भूकंप आला होता त्याच्यानंतर तसा भूभाग तयार झाला आहे. त्यामुळे सगळं पाणी आत येतं आणि नंतर बाष्पीभवन होऊन हे संपूर्ण रण बनतं. सगळं मीठ आणि जी सगळी खनिज आहेत ती शेवटी उरतात सगळं पाण्याचं बाष्पीभवन झाल्यानंतर. खूप मस्त जागा आहे आणि आम्ही सगळे एन्जॉय करतो आहे. मस्त फोटो सेशन चालू आहे. आम्ही जरा पुढे आलो आहे रण बघायला. संपूर्ण मीठ आहे, नॅचरल तयार झालं. मी जरा टेस्ट करून बघणार आहे. प्रचंड खारट. हे मीठ खाण्यासाठी वापरत नाही कारण काही शुद्ध मीठ नाही याच्यात. अजून पण खनिज आहेत. इकडे एक केमिकल कंपनी आहे, ती ब्लूमाइन तयार करते, हायड्रोजन ब्लूमाइन या सगळ्या मिठापासून. पाय पूर्ण आत जातो. डायनिंग हॉल नंबर 1 आहे. प्रचंड मोठा डायनिंग एरिया आहे. आपण बघूया काय काय आहे डायनिंग मध्ये. हॅलो, सूप काउंटर आहे. जैन आणि वेद असे दोन प्रकार अवेलेबल आहेत. हळदीचं दूध आहे. लाईव काउंटर आहे चायनीज. येस. दाल चुरी
लोकांसाठी जन्मत आहे, जन्मत इकडे रोटीचं लाईव्ह काउंटर आहे. What if it comes?